नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, आज अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न एका आमच्या मित्राने विचारला आहे. पहा, नमस्कार सर. पावसाळ्यात अनेक वीज ग्राहकांची पोलवरून लाईट जाते. सर्व्हिस वायरला कार्बन आले आहे असे वायर म्हणतात. सततच्या पावसात आमच्याकडे कोकणात असे प्रकार अनेकदा घडतात. अनेक ठिकाणी असे दोष एकाच वेळी झाल्याने काही ग्राहकांना अंधारात रात्र काढावी लागते. हे टाळण्यासाठी महावितरणने काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? नियमानुसार महावितरणला काही प्रिकॉशनरी मेजर घेणे आवश्यक आहे का? याबाबत शास्त्रीय व तांत्रिक माहिती मला नाही. या प्रकाराला इंग्रजीत काय म्हणतात? हे असे का होते? यावर उपाय काय? अतिशय सुंदर प्रश्न. मित्रांनो, एक दोन वर्षापूर्वी माझ्या घरातील फ्रीजला शॉक लागा लागला. बाकीच्या कुटुंबातला मी ताबडतोब पाहणी केली आणि माझ्या लक्षात आलं की न्यूट्रल कुठून तरी डिस्कनेक्ट आहे. मग मी महावितरणच्या माणसांना बोलवलं. ते सगळ्या काळजी घेऊन खांब्यावर चढले आणि फोनवर माझ्या ज्या सर्व्हिस कनेक्शनची वायर मेन कंडक्टरला त्याचे छडे जोडले होते ते काढले, साफसूट केले, परत जोडले. माझा प्रश्न मिटला. मग असं का झालं? मी वायरमॅनला विचारलं, म्हणे साहेब, तुमच्या सर्व्हिस वायरचा छडा आणि तार याच्यामध्ये कार्बन जमा झाला होता. मग मी काय समजायचं ते समजून गेलो. आणि मग हे जे लोक म्हणतात कार्बन आला, तर याला दोन गोष्टी आपल्याला विचार करता येईल. पहिला विचार असा की ही आपले जी सर्व्हिस कनेक्शन वायरचे छडे आहेत त्या वायरला फुल टाईट एकदम स्टॅटस असं नाही. कंडक्टरमधनं नेहमी भरपूर वीज प्रवाह वाहत असतो. आपल्या सर्व्हिस कनेक्शनमधनंसुद्धा वीज प्रवाह कमी जास्त प्रमाणात वाहत असतो आणि ह्या करंटचं कमी जास्त प्रमाणात वाहणं हे हिटिंग सायकलमुळे आपल्या सर्व्हिस कनेक्शन वायरचे छडे आणि कंडक्टर याच्यातला सरफेस कॉन्टॅक्ट लूज करतं. मग काय होतं? तिथे बारीक मला स्पार्किंग फुरफुर काहीतरी चालत असावं आणि त्यामुळं कार्बन जमा होत असावा. हा झाला एक मुद्दा. आणि दुसरं असं की वातावरणात जे काही ॲसिडिक घटक असतात त्याच्यामुळे ॲल्युमिनियम जमते, त्याचं ऑक्सिडेशन होते आणि हे ऑक्सिडेशन आपल्या सर्व्हिस वायरच्या कंडक्टरची छडे आणि कंडक्टर दोघांचेही होते. त्याच्यामुळे ह्या ऑक्सिडेशनचा असर मेन कंडक्टर आपल्या सर्व्हिस वायरचे छडे याच्यात जमा होतो आणि त्यामुळे मग कधीकधी चांगला कॉन्टॅक्ट होत नाही आणि मग लोक म्हणतात कार्बन आला. कार्बन येणे ऑक्सिडेशन होणे हे असे दोन प्रकार आहेत. आणि यावर सोल्युशन असं की आहे ते बंधनकारक आहे. एक्झॅक्ट क्लॉज मला सांगता येत नाही, पण मी धुळे जिल्ह्यात धुळे सबडिव्हिजन आणि साक्री सबडिव्हिजन या ठिकाणी 1968 ते 1976 काम केलं. त्यावेळेस सर्व्हिस कनेक्शन देताना आम्ही इनव्हॅरेबली केअरलाईट कंपाऊंड नावाचं एक
ग्रीस टाईप पदार्थ येत होता. सर्व्हिस कनेक्शन देताना आपले जे सर्व्हिस पायाचे छडे असतात त्याला तो चांगला लावायचा, कंडक्टरवर चांगला लावायचा आणि मग आपली सर्व्हिस वायर ते छडे चांगले कंडक्टरवर गुंडाळायचे. म्हणजे काय होतं की कार्बोनायझेशन बी होत नव्हतं आणि ऑक्सिडेशनही होत नव्हतं आणि हा प्रॉब्लेम उद्भवत नव्हता. माझ्या वेळेस त्याचं कमर्शियल नाव केरोलाईट कंपाऊंड होतं. आता काय आहे मला माहीत नाही, कंपनी मला माहीत नाही आणि त्याचा मी प्रचार प्रसारही करत नाही. जे करत होतो ते सांगितलं, पण ती प्रथा आज बंद झाली आहे आणि पावसाळ्या लाईनमनला हेच फार मोठं मुख्य काम असेल. लोकांच्या सर्व्हिस वायरला आलेला कार्बन म्हणा किंवा ऑक्सिडेशन काढणं. त्याशिवाय दुसरा प्रकार असा की सर्व्हिस वायर जनरली ॲल्युमिनियमची असते आणि आपलं घरातलं वायरिंग हे कॉपरचं असते. सर्व्हिस वायर कम्प्लिटली असतात मीटर बोर्डवरते न येता, ती तुमच्या घराबाहेरच अँगलजवळ मला वाटतं बांधून त्या ठिकाणी त्याचे छडे बाहेर काढून आपल्या घराचं जे कॉपर वायरिंग आहे ते तिथपर्यंत एक्सटेंड करून आपल्या घराच्या बाहेरच ट्विस्ट जॉईंट देतात. तर या ठिकाणी काय होतं की आपल्या घराचा कॉपरचा वायर, सर्व्हिसचा अल्युमिनियमचा वायर दोघांचे जे जर पूल मारला तर तिथे मग त्या दोघांमध्ये बायोमेटॅलिक कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स तयार होतो आणि इट क्रिएट्स अ बिग प्रॉब्लेम. कधी कधी मग तो इतका वाढतो की मग जसा माझ्या घरातल्या फ्रीजला शॉक लागा लागला तशी परिस्थिती निर्माण होते. यावर सोल्युशन एकच की घरातलं जे कॉपर वायर आणि वरून येणारी सर्व्हिस वायर एकमेकांना जोडताना त्याच्यामध्ये नटबोल्टमध्ये बायोमेटॅलिक वॉशर टाकून ते जोडायला पाहिजे. हे दोन सोल्युशन आहेत, तांत्रिक आहेत, टेक्निकल आहेत, आम्ही वापरत होतो. आता फक्त त्याच्या लिखित प्रोविजन्स मला शोधाव्या लागतील आणि ते एवढ्या लवकर सापडतील असं नाही. पण आपण ही मागणी महावितरणकडे करून पहा की गैरवाजवी नाही आहे, ती वाजवी आहे आणि याच्यामध्ये वायरमनचा वेळ वाचेल आणि वीज वितरण कंपनीचा जो सेल आहे तो सुद्धा वाढेल. कारण या ब्रेकडाऊनच्या काळामध्ये तेवढीच त्यांच्या वीजची विक्री कमी होते. मला वाटतं पटलं असेल तर सांगा, आपलं काय आपल्याला काही माहिती असेल तर ते आपण सांगा. एकमेका करू सहाय्य अवघे धरू श्रीमंत. आपल्याला जे जे ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे इतरजना. माझ्याशी रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर MSEP आणि नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. 92 चांगलं काम करा आणि करून घ्या, चांगलं काम करा आणि करून घ्या आणि सुरक्षित राहा, घरातली माणसं वाचवा, नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जगा. थँक्यू. रामदास खंडागळे, काइंडली सबस्क्राईब.